गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन ह्या सेमिस्टरला अपन सुरुआत के लिए, परंतु सुरुआत करता अपना पहला सेमिस्टर जो का ऐरे चैप्टर राहिला अपन तो कवर करते अपन काल अपन ऐरे म्हणजे काय हे अंडरस्टैंडिंग करून घेतलं अपन तो कशा प्रकार डिक्लेअर केला जातो कशा प्रकार इनिशियलाइज केला जातो आणि तो कशा प्रकार स्टोर केला जातो इन मेमरी मध्ये अपन हा दोन तीन गोष्टी अपन सिंपल सिंपल पाहिले अपन। परंतु हेच मेमरी रिप्रेझेंटेशन्स ॲरेचं मला एकदा जर समजलं मी पुन्हा आपण काल आपण पाहिलं होतं मेमरी रिप्रेझेंटेशन पुन्हा पाहतो आहे थोडंसं, कारण जर एक लक्षात घ्या व्हिडिओ पाहत असताना व्यवस्थित लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा, समजत नसेल तर मला कॉल करा। आणि अजून पण ह्याच्यापेक्षाही माझ्याहीपेक्षा ह्या व्हिडिओपेक्षाही तुम्हाला यूट्यूबवर बरेच व्हिडिओ ॲरेबद्दल तुम्हाला मिळून जातील किंवा पॉइंटरबद्दल असेल किंवा काय असेल काय असेल, कारण हा प्रोग्रॅमिंग पार्ट आहे, आपल्याला शिकून घ्यायचा आहे समजून घ्यायचं आहे एक लक्षात घ्या। आणि त्याच्यावर आपल्याला प्रॅक्टिकली पण करायचं आहे, आज जो पार्ट होईल त्याच्यावरचं काय एक्झाम्पल असतील तुम्हाला काय एक्झाम्पल पाठवील त्याचे प्रॅक्टिकली करायचे आणि त्याचे मला काय करायचं आउटपुट्स मला सेंड करायचे, कारण प्रॅक्टिकल पण आपल्याला सेकंड पार्टमध्ये किंवा ह्या ह्या ॲरेमधील फर्स्ट पार्ट असेल तर तुमचा 24-25 तारखेला जे शेड्यूल पडणार आहे त्याच्यामध्ये मी क्वेश्चन विचारणार आहे, जे प्रॅक्टिकली तुम्हाला विचारत असताना कम्प्युटर सायन्समध्ये ओरली आत्तापर्यंत जो काय फर्स्ट सेमिस्टरचा पार्ट झाला ते म्हणतात सर आम्ही विसरलो कम्प्युटर सायन्समध्ये, कम्प्युटर सायन्समध्ये सी प्रोग्रॅमिंग विसरून चालत नाही, कारण तो पार्ट असेल तर मी सेकंड पार्ट आपण लर्न करू शकतो एक लक्षात घ्यायचं। ठीक आहे, आपण काल ॲरे पाहिला, फक्त ॲरेची कन्सेप्ट एवढीचे फक्त मला एक स्टेटमेंट माहीत असेल तर नंतरच्या गोष्टी ह्या सिंटॅक्स थ्रू आल्यात त्या कंपाईल थ्रू आल्यात, कारण सी प्रोग्रॅमिंगनी जी काय स्ट्रक्चर तयार केलं आहे त्याचा कंपायलर जो तयार केला आहे ती त्याचं स्ट्रक्चर आहे। फक्त मला समजून काय घ्यायचं की ॲरे काय यूज करायचा काय यूज करायचा, कालपर्यंत मी सिंगल सिंगल डेटा यूज करत होतो एखाद्या व्हेरिएबलला, आज मला एखादा 1000 ते 1000 विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर मला 10000 व्हेरिएबल घेऊन चालून का, त्याच्यावर मला एक्झिक्युशन करायचं असेल तर पुन्हा ते 10000 व्हेरिएबल घेऊन काम करत असणार आहे का, इज अ कॉम्प्लेक्सिटी एखादा प्रोग्रॅमर पाहत असताना आपल्याला लाता घालून बाहेर काढेल। मग अशा वेळेस सी प्रोग्रॅमिंगनी अशा प्रकारचं डेटा ज्यावेळेस एक लक्षात घ्या, मी तुम्हाला दरवेळेस काय सांगतो आहे आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तसं डेटा ब्रॉड होत चालला आहे कॉम्प्लेक्स होत चालला आहे आणि तो मी मॅनेज करतो आहे हाऊ, तर न्यू कन्सेप्ट ज्या काय नवीन कन्सेप्ट येत आहेत त्या कन्सेप्ट थ्रू तो आपण ते प्रॉब्लेम्स तसे ते सॉल्व्ह करत जातो। कालपर्यंत मला एकच व्हॅल्यू माहीत नव्हती की स्टोअर करायची, मग त्याच्यावर मी प्रोग्रॅमिंग करत करत मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आलो, परंतु आज असा प्रॉब्लेम निर्माण झाला की मला नाही का 10 विद्यार्थी ॲट अ टाईम घ्यायचे, मग 10 व्हेरिएबल घेऊ का 1000 विद्यार्थी घ्यायचे शक्य आहे का, 1000 विद्यार्थी मला असेंडिंग ऑर्डर लावायची किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावायची शक्य आहे का, ते म्हणजे मला 1000 विद्यार्थी ॲट अ टाईम असेंडिंगमध्ये मी क्लिक केलं की असेंडिंग होतं आहे हाऊ युझिंग अ ॲरे, मग ते एका व्हेरिएबलला स्टोअर होतात। लक्षात घ्या मेमरी रिप्रेझेंटेशन आपण पाहणार आहोत आपण आज ॲरेचं। एक लक्षात घ्या ॲरे आपण वेगवेगळ्या तीन टाईपमध्ये तुम्हाला कालच सांगितलं सिंगल डायमेन्शनल टू डायमेन्शनल अँड थ्री डायमेन्शनल, बाय डिफॉल्ट जो पाहतो आहे आपण तो सिंगल डायमेन्शनल ॲरे सिंगल रो एकाच रोमध्ये, टू डायमेन्शनल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, पण आज पाहत असताना मला ॲरे माहीत असताना त्याची टाईप माहीत पाहिजे सिंगल टू थ्री डी, शक्यतो आपल्याला हे दोनच मोस्ट इम्पॉर्टंट आणि थर्ड इज तो पण इम्पॉर्टंट आहे, परंतु आधी मला पहिल्यांदा दुसरा समजला पाहिजे त्यानंतर थर्डमध्ये मी जास्त घुसण्याचा प्रयत्न करा। ओके, मेमरी प्रेझेंटेशन तयार करत असताना फॉर एक्झाम्पल मी ए ऑफ 5 घेतला इंट, परंतु त्याच्या आधी समजून घेत असताना मला ॲरे काय हा कळला आहे का, ॲरे म्हणजे काय, इट इज अ डेटा टाईप, इट इज अ स्ट्रक्चर डेटा टाईप, इट इज अ लिनियर, इट इज अ होमोजिनियस, मग होमोजिनियस म्हणजे काय असं आपण काल पाहिलं, होमोजिनियस म्हणजे काय, इट इज अ सेम व्हॅल्यूज, जर मी 10 व्हॅल्यू इंटीजर घेतल्या तर त्या इंटीजरच असाव्यात त्यामध्ये कॅरेक्टर येणार नाही, दॅट इज कॉल्ड म्हणजे मी कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल, एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करल, एका व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करल, पण त्या मल्टिपल व्हॅल्यू सेम डेटा टाईपचे असतील, म्हणजे इंटीजर इंटीजरचे असतील, कॅरेक्टर कॅरेक्टरचेच असतील, फ्लोट फ्लोटचेच असतील,
दॅट इज कॉल्ड होमोजिनियस. म्हणजे माझा ॲरे हा कंटिन्युअस आहे पण तो कसा आहे, तो होमोजिनियस आहे. तो कसा आहे, लिनियर आहे पण तो कसा आहे, होमोजिनियस आहे, एकाच टाईपचा. द ॲरे इज कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल, इट रिप्रेझेंट द सेम डेटा टाईप. बट एवढं समजून घेत असताना सेकंड फक्त दोनच पार्ट लक्षात ठेवायचे आपल्या ॲरेमध्ये. एक, द कलेक्शन्स ऑफ व्हेरिएबल इट रिप्रेझेंट द सेम डेटा टाईप. आणि जो काय एका व्हेरिएबलला मी मल्टिपल व्हेरिएबल यूज केलेत परंतु तो प्रत्येक व्हेरिएबल आपण सेपरेटली ॲक्सेस करतो, वी आर युझिंग अ इंडेक्स. ॲरेमध्ये इंडेक्स स्टार्ट करून होतो 0. हे लेक्चर पाहत असताना हा एवढा मुद्दा विसरू नका. ठीक आहे, मी हा A(5) घेतला. ह्याचं माझं मेमरी प्रेझेंटेशन कसं असेल, A(5) किंवा त्याला लगेच व्हॅल्यू मी इनिशलाइज करून टाकल्या, 2, 4, 7, 8, 9. ओके, इट इज अ डिक्लेरेशन, ऑल्सो इनिशलायझेशन. A(5) किती, 5. A(0) न्यू इंडेक्स. A(1) A(2) A(3) A(4) ओके, 4 व्हॅल्यूज 2, 4, 7, 8, 9. जर मी 32-bit ऑपरेटिंग सिस्टीम यूज करता असेल, कोणती 32-bit ऑपरेटिंग सिस्टीम यूज करता असेल, तर प्रत्येक इंटीजरचा 4 bytes असतो. बाय डिफॉल्ट हा माझा स्टार्टिंग ॲड्रेस, बाय डिफॉल्ट म्हणतो मी 1000, ॲज्युम दॅट. ते म्हणतात सर मी इथं 1000 घेतलं तर 10000 येतो आहे. मेमरीमध्ये ॲड्रेस कंटिन्युअसली चेंज होतो, परंतु मला थॅरिटिकली समजून घेता असताना ॲज्युम करायला लागेल की ॲड्रेस माझा काय, स्टार्टिंग बेस ॲड्रेस 1000 आहे. कुठं पण एक्झाममध्ये जा, इंटरव्ह्यूला जा, कुठेही जा, कुठेही जा, ॲज्युम करून ॲन्सर द्यायला लागेल. कशाच्या बाबतीतलं, मेमरीच्या बाबतीत. परंतु तेथून नंतर डिस्ट्रॉय होत नाही. पहा, जर हा 1000 माझा हा पूर्ण ॲरेचा बेस ॲड्रेस आहे, काय, इट इज अ बेस ॲड्रेस. म्हणजे A(5) हा जो का A(5) आहे किंवा हा A(5) माझा ॲरे, त्याचा पूर्ण ॲड्रेस काय, 1000. परंतु जर मला इंडिव्हिज्युअली जायचं असेल, प्रत्येक हा व्हॅल्यूज सेपरेट आहे, स्टोअर होत असताना ती लिनियरमध्ये स्टोअर होती, परंतु प्रत्येकाची व्हॅल्यू, एव्हरी व्हेरिएबल इज सेपरेटली स्टोअर्ड युझिंग इंडेक्स. मग जर प्रत्येक सेपरेटली स्टोअर होत असेल तर त्याला स्वतःचा ॲड्रेस होतो. जर बाय डिफॉल्ट हा होल ऑफ ॲरेचा, 1000 असेल, तर फर्स्ट एलिमेंट ऑफ A(0) जो का A(0)चा फर्स्ट एलिमेंट आहे, हा त्याचाही ॲड्रेस काय असेल, 1000 असेल. परंतु नेक्स्ट काय असेल, तर 32-bit ऑपरेटिंग सिस्टीम यूज करत असेल तर प्रत्येक इंटीजर टाईप 4 bytesचा असतो. म्हणजे नेक्स्ट काय असेल, 1004 असेल, नेक्स्ट 1008, 1012, 1016. ओके, इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन ऑफ सिंगल डायमेन्शनल ॲरे. कोणता, सिंगल डायमेन्शनल ॲरे. इट इज सिंगल, इट इज अ रोवाईज किंवा कॉलमवाईज, हे दोन्ही पण कसे स्टोअर आहेत, रोवाईज किंवा कॉलमवाईज. रोवाईज स्टोअर केला काय, कॉलमवाईज स्टोअर केला काय, तो एकच दिसतो, कारण एकच रो घेतले आपण. इट इज अ सिंगल डायमेन्शन, ह्याला काय म्हटलं जातं, सिंगल डायमेन्शनल. त्यानंतर जर एक्झाममध्ये असेल किंवा कुठे असेल, जर मला ॲड्रेस एखाद्या पर्टिक्युलर, आता 7, ह्या 7चा किंवा A(2)चा, हा A(2) काय आहे, सेपरेट व्हेरिएबल आहे, ह्या A(2)ची व्हॅल्यू काय, 7 आहे, ह्याचा ॲड्रेस काय आहे, 1008. जर मला फाईंड करायचा असेल तर मला थॅरिटिकली फाईंड करता आला पाहिजे की त्याचा ॲड्रेस. जर एखाद्या व्हॅल्यूचा मला जर ॲड्रेस फाईंड करायचा असेल तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे, हाऊ फाइंड द ॲड्रेस. ॲड्रेस कसा फाइंड करायचा, सिंगल डायमेन्शनल ॲरेचा, कोणाचा, फॉर सिंगल डायमेन्शनल ॲरे. कशा प्रकारचा सिंगल डायमेन्शनल, आता ही माझ्याकडे डायरेक्ट मेमरी प्रेझेंटेशन केलं की मी म्हणून A(3)चं काय 12 आहे, A(4)चं काय 16 आहे, A(1)चं काय 1000 आहे, A(0)चं काय 1000 आहे, A(1)चं काय 1004 आहे. इट इज अ ॲड्रेस, त्याचा ॲड्रेस आहे. माझ्याकडे रिप्रेझेंटेशन तयार केलं, माझ्याकडे आलं, इट इज अ ॲज्युम दॅट.
परंतु जर मला विचारलं यॉप टूचा ॲड्रेस काय 1008, ओके मी मेमरीमध्ये काढलं म्हणून माझी डायरेक्ट सांगितलं, परंतु मला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. त्यासाठी ह्याचा सिंटॅक्स आहे किंवा फॉर्म्युला आहे ॲड्रेस फाईंड करण्यासाठी, काय असेल ते यॉफ आयथ व्हॅल्यू. आयथ व्हॅल्यू म्हणजे कोणत्या व्हॅल्यूची तुम्हाला ॲड्रेस फाईंड करायचा आहे. आयथ व्हॅल्यू ऑफ ॲड्रेस इक्वल्स टू बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट, पण व्हॉट यू मीन बाय ऑफसेट? व्हेअर ऑफसेट मीन्स द नंबर ऑफ एलिमेंट, कोणत्या एलिमेंटचा तुम्ही काढताय, कोणत्या एलिमेंटचा, इन टू साइज ऑफ टाईप. त्या टाईपची साईज काय, जर मी 32 बीट यूज करत असेल तर एका इंटिजरची साईज किती झाली, 4 बाईट्स, बरोबर 32 बीट. 16 यूज करत असेल तर 2 बाईट्स, जर मी कॅरेक्टर यूज करत असेल तर 1 बाईट्स. इन टूज पाहू आपण, इट इज अ सिम्पल फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल मला ॲड्रेस फाईंड करायला लावला ए ऑफ टूचा, फाईंड द ॲड्रेस. हां, ए ऑफ टूचा मला ॲड्रेस फाईंड करायचा आहे, मला कॅल्क्युलेट करून ह्याचा ह्या सूत्राचा यूज करून मला ते फाईंड करायचं. हाऊ, पहा आता ए ऑफ टू दॅट इज कॉल्ड आयथ व्हॅल्यू, म्हणजे 0012 ही आयथ व्हॅल्यू झाली. ओके, काय म्हटलं आहे, बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. ओके, व्हॉट यू मीन बाय बेस ॲड्रेस, द होल ऑफ ॲरे. ह्या होल ऑफ ॲरेचा बेस ॲड्रेस काय असतो, फर्स्ट एलिमेंटचाच असतो, लक्षात घ्या, ही कधी विसरू नका. अख्ख्या ॲरेचा मेन रिप्रेझेंटेटिव्ह कोण असेल, फर्स्ट एलिमेंट हाच हा सगळ्या ॲरेचा बेस ॲड्रेस असतो, म्हणून हा बेस ॲड्रेस 1000. ओके, व्हॉट यू मीन बाय ऑफसेट, ऑफसेट म्हणजे काय, द नंबर ऑफ आयथ एलिमेंट्स इन टू साईज ऑफ टाईप. आयथ एलिमेंट म्हणजे कोण, हा 2, पा कोणता 2, हा नंबर ऑफ एलिमेंट्स. ऑफसेटचा अर्थ, ह्या ऑफसेटचा अर्थ काय, द नंबर ऑफ आयथ एलिमेंट इन टू साईज ऑफ टाईप. ओके, 1000 प्लस व्हॉट इज द नंबर ऑफ आयथ एलिमेंट इज 2. व्हॉट मीन बाय साईज ऑफ टाईप, मी 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम घेतली, कोणती 32 बीट ऑपरेटिंग, तर प्रत्येक ह्याचं काय असेल, 4 बाईट्स, हे लक्षात घ्या, इन टू 4, तर किती झालं, 1000 2 × 8 1008, इट इज अ बेस ॲड्रेस. इट इज अ ॲड्रेस, किती ए ऑफ टूचा ॲड्रेस काय, 1008. इट इज अ सिम्पल. ह्या एक्झाममध्ये नव्हे, इंटरव्ह्यूच्या वेळेस असेल, कुठेही असू द्या, सगळ्यात जास्त मेन ॲरे, कारण ॲरेमध्ये आपण मल्टिपल डेटा काय करू शकतो, आपण स्टोअर करू शकतो. ओके, ठीक आहे, इट इज अ मेमरी प्रेझेंटेशन्स. आता तुम्ही कोणताही फाईंड करू शकता, जर मला आता सांगितलं फॉर एक्झाम्पल ए ऑफ झिरोचा ॲड्रेस फाईंड करा, हाऊ, बेस ॲड्रेस प्लस ऑफसेट. ओके, काय बेस ॲड्रेस, 1000. व्हॉट इज माय ऑफसेट, आयथ एलिमेंट इन टू साईज, व्हॉट इज आयथ एलिमेंट, 0 × 4, किती झालं, 1000 0 × 4 0, देन 1000, इट इज आयथ एलिमेंटचा ॲड्रेस काय आला, 1000. कितीचाही कोणताही तुम्ही काय करू शकता, ॲड्रेस फाईंड करू शकता. इट इज अ मेमरी रिप्रेझेंटेशन. आधी मेमरी प्रेझेंटेशनमध्ये करत असताना मी डिक्लेरेशन मला कळलं पाहिजे विथ इनिशलायझेशन. तर डिक्लेरेशन विथ इनिशलायझेशन इन द फॉर्म किंवा इन द प्रोग्राममध्ये करू शकतो किंवा फ्रॉम द कीबोर्ड्स करू शकतो आपण. मग कीबोर्डसून कसं करायचं, आपण ते एक्झाम्पल पाहूच. अँड देन इट इज अ मेमरी प्रेझेंटेशन्स, सिम्पल.
जर मला मेमरी रिप्रेझेंटेशन समजत असेल तर मला पुढील डेटा सगळा फाइंड करता येऊ शकतो. इट इज अ फाइंड हाऊ फाइंड द ॲड्रेस इन सिंगल डायमेन्शनल ॲरे. दिस इज द फॉर्म्युला, दिस इज अ एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट कीबोर्डकडून डेटा कसा घ्यायचा, कशा प्रकारचा घ्यायचा ते पाहू आपण. आधी आपण एक पाच व्हॅल्यू आहेत कीबोर्डकडून कशा घ्यायच्या आणि ते कशा डिस्प्ले करायच्या त्याचा एक सिंपल साधा प्रोग्रॅम पाहू आपण. मेन इंट एफ फाईव्ह, किती एलिमेंट घ्यायचे आहेत मला कीबोर्डकडून, पाच. म्हणजे माझा किती आहे, पाच एलिमेंटची साईज आहे. ह्या पाच एलिमेंटला हे टोटल ऑफ ॲरेची साईज सांगता येईल का, किती. पाच गुणिले जर 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर चार, म्हणजे किती झाली, 25 बाईट्स. हे कधी विसरू ना, नंबर ऑफ टोटल साईज ऑफ ॲरे. टोटल साईज ऑफ जर ॲरे विचारली तर ॲज्युम दॅट युझिंग अ 32 बीट ऑपरेटिंग सिस्टीम आणि द इंटीजर वन व्हेरिएबल इज यूज 4 बाईट. जर एका एलिमेंटला 4 बाईट असेल तर आपल्याकडे किती एलिमेंट घेणार आहेत आपण, पाच. तर पाच गुणिले चार 20 बाईट्स. ठीक आहे, मला सिंपल जसं की आपण एक व्हेरिएबल घेतला त्याला व्हॅल्यू आपण असं नाही केली कीबोर्डकडून घेतो, आपण स्कॅनॲपवरून घेतो, सेम ॲज करायचे. किती व्हॅल्यू घ्यायच्यात आपल्याला, पाच व्हॅल्यू घ्यायच्यात. ओके, मग पाच व्हॅल्यू घ्यायचे असतील ह्या ॲरेमध्ये स्टोअर करायचे असतील ह्या मी आता हा डिक्लेरेशन केला तर ह्याचं मेमरी प्रेझेंटेशन असं तयार झालं, तयार होऊन झालं मेमरीमध्ये. एवढं मी राईट केलं हे तयार झालं. ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4. आता ह्याचा ॲड्रेस जर ॲजून दॅट 1000 केला तर हा 1004 असेल, हा 1008 असेल, हा 1012 असेल आणि हा 1016 असेल. ॲज्युम दॅट, लक्षात घ्या, कंटिन्युअसली ॲड्रेस चेंज होतो. मी आता रन केला, परत दुसरा रन केला, त्याचा ॲड्रेस चेंज होईल, कारण का इट इज अ प्रोसेस. पाहू आपण, ए ऑफ 5 पाहा. आता ह्यामध्ये मला डेटा काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे. त्यासाठी मला युझिंग अ फॉर लूप. ओके, आय इज इक्वल टू 0, इंडेक्स स्टोअर कुठून होईल, ए ऑफ 0. देन आय इज लेस दॅन किती एलिमेंट, 5. हे 5, कारण 0 ते 4 गेल्यानंतर 5 एलिमेंट, 5 वेळेला कंडिशन फॉल्स होईल. देन आय प्लस प्लस, देन स्कॅनएफ. काय स्कॅनएफ, परसेंट डी ॲड्रेस ऑफ ए ऑफ आय, ए ऑफ आय, देन स्कॅनएफ. पाहता काय यूज केला आपण, आय ए ऑफ 0, ए ऑफ आय 0, 0 लेस दॅन 5, येस खाली आलो. ए ऑफ आय, ए ऑफ आय मीन्स काय, 0, ए ऑफ 0 ची व्हॅल्यू घ्या, मी घेतली 5. ओके, स्टेटमेंट संपलं पण कंडिशन संपलं नाही, कुठं जाईन, इथं जाईन आय प्लस प्लस. आता आय किती होता, 0 होता, तो काय होईल, 1 होईल. पुन्हा इथं येईल, 1 इज लेस दॅन 5, येस पुन्हा खाली जाईन. ए ऑफ 1, ए ऑफ 1 मी टाकली 8. पुन्हा जाईल ए ऑफ 2, ए ऑफ 3, ए ऑफ 4, किती काय तुम्हाला घेता येईल ती घ्या. कंडिशन फॉल्स होईल, बाहेर पडल. आता ही व्हॅल्यू मी स्टोअर केली, इट इज अ युझिंग अ स्कॅन ॲप. कीबोर्डकडून व्हॅल्यू घेतल्या, किती, 5 व्हॅल्यू घेतल्या, 5 वेळा फिरलो, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही, इट इज सिम्पल फॉर्म. देन मला त्याच व्हॅल्यू काय करायच्या, आता 1 by 1 प्रिंट करायच्यात. हा अख्खायर काय करायचं, मला डिस्प्ले करायचा आहे. वी आर युझिंग अ फॉर लूप. पुन्हा काय, आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस, देन प्रिंट इफ परसेंट डी ए ऑफ आय, झालं. देन संपलं, काय, ए ऑफ 0, 0 लेस दॅन 5, येस कंडिशन ट्रू, खाली आलं. ए ऑफ आय, ए ऑफ आय मीन्स ए ऑफ 0, ए ऑफ 0 5 प्रिंट झालं. खाली आय प्लस प्लस, आय ऑफ 1, 1 इज लेस दॅन 5, येस कंडिशन ट्रू. ए ऑफ 1, व्हॉट यू मीन बाय ए ऑफ 1, ए ऑफ 1 8, तसंच ए ऑफ 2 7, ए ऑफ 3 10, ए ऑफ 4
12. Then condition false with बाहेर पड बाहेर पड. जो काय अरे घेतला होता, जो काय स्टोर झाला होता, तो काय केला मी प्रिंट केला. इट इज अ सिंपल अरे स्ट्रक्चर प्रोग्रॅमिंग. जर 100 व्हेरिएबल घ्यायचे असेल तर इट इज अ 100 जॉब 0. इंडेक्स कुठून स्टार्ट करायला लागेल? 0. जर इंडेक्स ह्याचा 1 केला तर आपण शेवटपर्यंत प्रोग्रॅमिंग जी करणार आहोत ती कधी एक्झिक्युशन येणार नाही, कारण अरे इज ऑलवेज स्टोर इन फर्स्ट एलिमेंट इज इंडेक्स ऑफ 0. स्टार्ट कुठून होतो? हा 0 पासून होतो. इट इज अ सिंपल सिंपल प्रोग्रॅमिंग. आता हे 5 एलिमेंट घेतलेत, हे 5 एलिमेंटची मला बेरीज करायची असेल तर ॲडिशन, हे 5, 8, 7, 10, 12 ह्यांची ॲडिशन करायची असेल तर हाऊ पॉसिबल? सिंपल. काय हे 5 एलिमेंट घेतले, स्टोर झाले, आता मला काय करावं लागेल? एक सम नावाचा व्हेरिएबल घ्यायला लागेल. इट इज अ स्टार्ट ऑफ 0. हे 5 एलिमेंट घेतले, ह्या 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 कोडचा फायदा काय? स्टोअर द व्हॅल्यू. आता मला काय करायचे आहेत? 1 by 1 काय करायचे? तो ॲडिशन करायची. यॉफ 0 यॉफ लेस दॅन 5 देन आय प्लस प्लस देन सम ऑफ इज इक्वल टू सम ऑफ प्लस यॉफ आय. संपलं. यॉफ 0 0 लेस दॅन 5 येस कंडिशन ट्रू. वॉट इज सम? 0 0. वॉट इज सम यॉफ आय? वॉट इज 0 यॉफ 0 5 0 प्लस 5 5 कशाला असं झालं? समला. सम किती होता? 0 होता. आता किती झाला? 5 झाला. देन आय प्लस प्लस आय किती झाला? 1. आता आय किती होता? 0 होता, तो 1 झाला. 1 इज लेस दॅन 5 येस खाली आला. वॉट इज सम? सम किती आहे माझी? 5. देन ए ऑफ आय म्हणजे काय? 1. ए ऑफ वनची व्हॅल्यू किती? 8. 5 आणि 8 13. सम किती झाला? 13 झाला. संपलं. आयची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. 2 लेस दॅन 5 येस वॉट इम बाय सम? 13. आयची व्हॅल्यू ए ऑफ टू म्हणजे 7 किती झाला? सम 20 झाला. असं झालं 20. देन आय प्लस प्लस आय किती झाला? 3 झाला. 3 लेस दॅन 5 येस खाली आला. वॉट इम मीन बाय सम? 20. ए ऑफ 3 10. 20 अधिक 10 किती? 30. ते कशाला असं झालं? समला. खाली गेलो आय प्लस प्लस. आय प्लस किती झाला? 4. 4 लेस दॅन 5 येस खाली आला. वॉट इज सम? 30. वॉट इज ए ऑफ आय? ए ऑफ आय मीन्स 4. ए ऑफ 4 मीन्स 12. 30 आणि 12 किती? 42. खाली गेलो ए ऑफ 5. आता आय किती झाला? 5. 5 लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स बाहेर पडला. माझी सम किती झाली? 40 झाली. आणि देन प्रिंट काय? खाली आलो प्रिंट केलं. प्रिंट एप परसेंडी सम. इट इज अ ॲडिशन ऑफ ॲरे. हा कोणता प्रोग्राम केला आपण? ॲडिशन ऑफ ॲरे म्हणजे ॲरे एलिमेंट्स. म्हणा ॲरे नाही, ॲरे एलिमेंट्स. इट इज अ सिंपल प्रोग्रॅमिंग. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट 2 डायमेन्शनल किंवा याच्यावर अजून एखादं एक्झाम्पल किंवा तुम्हाला मी यूट्यूबवरचे किंवा काय ॲनिमेटेड असेल किंवा काय असेल काय डेटा तुम्हाला शेअर करेल, म्हणजे प्रॅक्टिकलच्या बाबतीतला किंवा प्रोग्रामिंगच्या बाबतीतला जेवढा असेल तेवढा त्या डेटा तुम्हाला सेंड करेल. नेक्स्ट पार्ट आपला 2 डायमेन्शनल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कवर करायचं. ओके, थँक्यू.